आरोप करणाऱ्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्ष मदत करत होते असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केलाय. झोटिंग समितीच्या न्यायमूर्तींनाही फडणवीसांच्या कार्यालयातूनच फोन जात असल्याचं समजलं असंही खडसे म्हणालेत. आपल्याला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात फडणवीसांनी अडकवल्याचा आरोप खडसेंनी केलाय, त्यामुळेच पक्ष सोडला असं खडसे यांनी म्हटलेलं आहे. आता देवेंद्र फडणवीस म्हणतायत की नाता भाऊ अर्ध सत्य सांगतायत, मग पूर्ण सत्य काय? झोटिंग कमिटीचा अहवाल हायकोर्टात कसा गेला? हे बघा, झोटिंग यांची एक मोडस ऑपरेंटी होती, कुणाला तरी लावून द्यायचं, आरोप करायचे. अंजली दमानियाला लावून द्यायचं, माझ्यावर आरोप करायचे. आता कुठे गेल्या त्या? प्रत्येक आरोप त्यांनी करायचा आणि देवेंद्रजींनी दुसऱ्याच दिवशी त्याची चौकशी लावायची. हे ठरलेलं गणित होतं. म्हणजे त्यांनी आरोप करायचे, लगेच चौकशी. कोणी गावंड्यानं आरोप करायचे, लगेच चौकशी. कोणी तिसऱ्यानं आरोप करायचे, लगेच. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे सर्वोच्च नेते झाले होते त्या कालखंडात, की देवेंद्रजींना रात्री बेरात्री फोन केला तर हजर. म्हणजे देव यांना भेट व्हायचे, ज्याने त्या मनीष भंगाळे नावाच्या प्राण्याने ज्याने माझ्यावर आरोप केला होता की दाऊदच्या बायकोशी संबंध आहे किंवा बोलणं झालं, तो मनीष भंगाळे रात्री 12:30 यांच्यावर कृपाशंकर सहित बसला. त्याच रात्री फोटो माझ्याकडे आहे. कसं काय झालं? अहो, तुमच्या सहकार्यावर जर एवढा गंभीर आरोप करतो, तुम्ही चौकशा लावता आणि तो तुमच्या शेजारी एकदम शेजारी एक फुटाचंही अंतर नाही आहे, असं कसं होऊ शकतं? म्हणजे कुणीतरी दुसऱ्या हातानं लावायचे आरोप करायला आणि त्यांची चौकशी आम्ही करतो आणि तुम्हाला वाचवतो असे उपकारांचं भाषण करायची. याच्यामध्ये 4 वर्ष घालवले ना मंत्रिमंडळामधले, कमीत कमी 10 ते 12 मंत्र्यांवर विविध प्रकारचे आरोप झाले. एकाला हे राजीनामा द्यावा लागला नाही, फौजदारी गुन्हे दाखल झाले, CBIचे गुन्हे दाखल आहे, आजही चौकशी झाल्या, जामीनवर सुटलेलं आहे मंत्री त्या कालखंडातले. मग त्यावेळेस त्यांच्यापैकी राजीनामा नाही, नाथावर नुसता साधा आरोप झाला तर राजीनामा. हे करण्याचं कारण काय? मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणताय की अर्ध सत्य आहे, मग पूर्ण सत्य काय आहे? जर पूर्ण सत्य तुम्हाला आता सांगायचं असेल तर 4 वर्ष तर वारंवार मी चॅनल समोर असेल, महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये असेल, प्रत्येक वेळी विचारलं ना मी की माझा काय गुण आहे, माझा काय दोष आहे, असेल तर मी माफी मागतो, असेल तर मला शिक्षा द्या. हे विधानसभेतले माझे भाषण तुम्ही आजही पाहा यूट्यूबवर, त्याच्यामध्ये विचारलं कसे. म्हणजे पूर्ण सत्य तुम्हाला माहीत आहे ते सभागृहातच का सांगितलं नाही? इतक्या वर्षानंतर सांगायची वेळ का आली तुम्हाला? तरी जे असेल ते सांगा, आमचा दोष असेल त्याच्यामध्ये तर आम्ही मान्य करू.